नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं लेक्चर घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये आपण वनभरती दोन हजार तेवीसमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे त्यावर डिस्कस करणार आहे आणि या लेक्चरचा फायदा तुम्हाला येणारी कंबाईन ग्रुप बी त्यानंतर पोलीस भरती तलाठी भरती या सर्वांकरता हे प्रश्न उपयुक्त ठरणार आहे चला तर मग स्टार्ट करूया तर पहिला प्रश्न दिलेला आहे भारताचे पहिले वनमंत्री कोण होते तर बघा मित्रांनो भारताचे पहिले वनमंत्री हे के एम मुन्शी होते हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात असला पाहिजे त्यानंतर सर्वात जास्त वन असलेला जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रामधील तर यस ऑबियसली तो आहे आपला गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वनाचे क्षेत्र आहे हा पॉईंट आपल्याला माहीत असला पाहिजे त्यानंतर महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर बघा महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय आपल्या नागपूर या ठिकाणी आहे नागपूरलाच लक्षात असू द्या वाघाची राजधानी असं म्हटलं जाते आणि नागपूरला पुतळ्यांचे शहर सुद्धा म्हटलं जाते नागपूर येथे महाराष्ट्राची लक्षात घ्या महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरलाच म्हटलं जाते हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या आणि भारताच्या मध्यवर्ती येणारं ठिकाण हे नागपूरच आहे ठीक आहे इथं झिरो माइंड ठिकाण आहे ते भारताच्या अगदी मध्यभागी येते ओके okay, त्यानंतर पुढे बघा सर्वात जास्त वनक्षेत्र असणारं भारतातील राज्य कोणतं आहे असा जर प्रश्न विचारला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मध्य प्रदेश भारतामध्ये सर्वात जास्त जे जा जा वनक्षेत्रफळ आहे ते सर्वात जास्त मध्य प्रदेश या राज्याचे आहे मात्र तुम्हाला जर प्रश्न असा विचारला की सर्वात जास्त वनाची टक्केवारी कोणत्या राज्यामध्ये आहे म्हणजे प्रमाण टक्केवारी प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तर यायला पाहिजे मिझोराम म्हणजे वनक्षेत्र आलं तर उत्तर घ्या तुम्ही मध्य प्रदेश आणि टक्केवारी किंवा प्रमाण आलं तर उत्तर घ्यायचं आहे मिझोराम ओके सो हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे प्रश्न आहे भारतातील वन संशोधन केंद्र कोठे आहे आता बघा भारतातील वन संशोधन केंद्र म्हटलं तर उत्तर डेहराडून घ्यायचं उत्तराखंड मधलं आणि वन व्यवस्थापन केंद्र आलं तर उत्तर आहे मित्रांनो भोपाळ तर या पद्धतीने हे दोन्ही पॉईंट इथे तुम्ही काय करा क्लिअर करा ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की वनमहोत्सव दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साजरा केला जात असतो ठीक आहे आणि एक जुलै ते सात जुलै दरम्यान वनमहोत्सव आपल्या इथे साजरा केला जातो भारतामध्ये वनमहोत्सवाला सुरुवात एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये झाली होती हा पॉईंट लक्षात असू द्या काही ठिकाणी एकोणीसशे पन्नास पण पन्न दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघा की महत्त्वपूर्ण कायदे बघू आपण आता पर्यावरण संबंधित तर बघा राष्ट्रीय वनधोरण कधीचं तर लक्षात असू द्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा आहे हा प्रश्न आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे की राष्ट्रीय वनधोरण कधीच आहे तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा आहे पर्यावरण संरक्षण कायदा कधीचा आहे तर पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशीचा भारतीय वन कायदा इंग्रजांच्या काळामधला कधीचा होता तर तो होता एकोणीसशे सत्तावीसचा त्यानंतर वन संरक्षण कायदा आला तर एकोणीसशे ऐंशीचा त्यानंतर जल प्रदूषण नियंत्रण कायदा आला तर एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा एक आणि वायू म्हणजेच हवा प्रदूषण नियंत्रण कायदा आला तर एकोणीसशे एक्क्याऐंशीचा चौऱ्याहत्तर आणि एक्क्याऐंशी पाठ ठेवा आणि भारतीय वन्यजीव कायदा म्हटलं वन्यजीव कायदा हा एकोणीसशे बहात्तरचा आणि वन कायदा म्हटला तर एकोणीसशे सत्तावीस वन संरक्षण कायदा म्हटलं तर एकोणीसशे ऐंशी तर हे छोटे छोटे पॉईंट्स आहे बट एक्झामच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्त्वाचे आहे तर ऑनलाईनवर प्रश्न आल्यावर आपलं इथं कन्फ्युजन वाढते मित्रांनो तर हे सर्वांनीही व्यवस्थित लिहून घ्या त्यानंतर बघा महत्त्वाचे दिनविशेष महत्वाचं आहे त्यानंतर बावीस मार्चला आहे जागतिक जल दिवस त्यानंतर तेवीस मार्चला असतो जागतिक हवामान दिवस हे सगळे एन्व्हायरमेंट रिलेटेड आहे पाठ ठेवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओझोन दिवस कधी साजरा केला जातो तर तो सोळा सप्टेंबरला साजरा केला जातो ओझोनचं सूत्र आहे मित्रांनो थ्री ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्यानंतर आपल्या पृथ्वीवर वरील एक स्थितांबर थर आहे स्थितांबर या स्थितांबर थरामध्ये ओझोन हा वायू आढळतो ओझोनच्या थराला एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये छिद्र पडलेले होते हा पण तुम्हाला इथं लक्षात घ्यायचा आहे ओके त्यानंतर पुढे बघा मित्रांनो पुढचा प्रश्न दिलेला आहे जागतिक वन्यजीव दिवस कधी साजरा केला जातो तर जागतिक वन्यजीव दिवस हा तीन मार्चला साजरा केला जातो तर जागतिक व्याघ्र दिवस हा एकोणतीस जुलैला साजरा केला जातो ओके सो जागतिक वन्यजीव म्हटलं तर तीन मार्च आणि जागतिक व्याघ्र दिन म्हटला तर एकोणतीस जुलै आणि जागतिक हत्ती दिवस म्हटला तर लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला बारा ऑगस्ट ओके okay. याच दिवशी जागतिक युवा दिवस सुद्धा असतो राष्ट्रीय युवा दिवस हा आपला बारा जानेवारीला असतो तर जागतिक युवा दिवस हा बारा ऑगस्टलाच असतो आणि त्याच दिवशी जागतिक हत्ती दिवस असते मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या टायगर प्रोजेक्ट हा एकोणीसशे त्र्याहत्तरचा आहे तर हत्ती जो प्रोजेक्ट आहे एलिफंट प्रोजेक्ट तो आहे एकोणीसशे ब्याण्णवचा तर या दोन्ही गोष्टीमध्ये क्लिअरेशन ठेवा कारण यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे तर भारताचा वारसा प्राणी हा हत्ती आहे ओके त्यानंतर आता आपण महत्त्वाचे काही अभयारण्य बघूया महाराष्ट्रातील आणि भारतातील तर बघा ताडोबा हे अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येते महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्याचंच आहे त्यान नवेगाव अभयारण्य हे गोंदियामध्ये येते गुगामल मेळघाट अभयारण्य अमरावतीमध्ये येते त्यानंतर चांदोली अभयारण्य हे चार जिल्ह्यामध्ये आहे सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी ओके <द्जाग्णा> सो पाठ ठेवा सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी त्यानंतर पेंच अभयारण्य आहे नागपूरला आपल्या ओके सो काय काय सांगितलं ताडोबा अभयारण्य चंद्रपूर नवेगाव गोंदिया गुगामल मेळघाट अमरावती चांदोली अभयारण्य आहे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि पेंच म्हटलं तर लक्षात ठेवा नागपूर ओके त्यानंतर पुढे बघा एक राधानगरी अभयारण्य आहे ते पण लक्षात ठेवायचं आहे कोल्हापूरमध्ये येते ते त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट बघा भारताचे राष्ट्रीय उद्याने तुमच्यासाठी इथं कवर केलेले आहे कुनो आता कुनो राष्ट्रीय उद्यानाबद्दल तुम्हाला सर्वांना माहीत आहे की नामिबियातून आणलेले आठ चित्ते आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेले बारा चित्ते हे सर्वप्रथम कुनो अभयारण्यातच नेण्यात आलेले होते त्यानंतर कान्ना त्यानंतर बांधवगड पन्ना जिथं हिरा फेमस आहे आणि संजय डुबरी हे जे राष्ट्रीय उद्याने किंवा अभयारण्य आहे हे आपल्याला मध्य प्रदेश या राज्यामध्ये बघायला मिळणार पाठ करून घ्या कुनो कान्हा बांधवगड पन्ना आणि संजय डुबरी मध्य प्रदेश बांदीपूर आणि शरावती जर म्हटलं तर लक्षात ठेवा कर्नाटक आता बांदीपूर अभयारण्य बऱ्याचदा पेपरमध्ये विचारलेलं आहे कर्नाटकमध्ये आणि शरावती तर तुम्हाला माहिती आहे एक नदीचं पण नाव आहे जो जोग धबधबा आहे ओके जोग धबधबा ठीक आहे ज्याला गिरीसप्पा धबधबा म्हणतो आपण हा शरावती नदीवरच आहे लक्षात ठेवा मित्रांनो गीर अभयारण्य जे आहे ते गुजरातमध्ये आहे आणि गीर इथं आशेही सिंह आढळते लक्षात घ्या एकमेव ठिकाण आहे हे ठीक आहे तर लक्षात असू द्या गीर गुजरात ग ग लक्षात ठेवा पेरियार त्यानंतर वायनाड सायलेंट व्हॅली कुठं आहे तर केरळला आहे ओके सो हे राष्ट्रीय उद्यान अभयारण्य कुठं आहे तर हे केरळमध्ये आहे मोस्ट टाइम फिकरा ओके त्यानंतर रणथंबोर रणथंबोर आहे राजस्थानला र र पाठ ठेवा राष्ट्रीय उद्यान सरिस्का राष्ट्रीय उद्यान घाना ज्याला भरतपूर म्हणून ओळखलं जाते आणि लक्षात असू द्या महाराष्ट्राचे भरतपूर कशाला म्हटलं जाते तर नांदूर मध्यमेश्वरला महाराष्ट्राचे भरतपूर म्हटलं जाते आणि नांदूर मध्यमेश्वर हे अभयारण्य नाशिक जिल्ह्यामध्ये येते सो हे पॉईंट क्लिअर ठेवा घाना भरतपूर ओके राजस्थानमध्ये येते प्रॉपर त्यानंतर दुधवा राष्ट्रीय उद्यान यावरती बऱ्याच पेपरमध्ये प्रश्न आले तुम्हाला पण माहीत आहे तर हे उत्तर प्रदेशमध्ये येते कुठे येते उत्तर प्रदेश त्यानंतर काझीरंगा मानस ओके हे आसामला आहे आणि काझीरंगा इथं एक शिंगी गेंडा आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे कशासाठी फेमस आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान तर एक शिंगी गेंड्यासाठी आणि काझिरंगामधूनच एक नदी गेलेली आहे जे सर्वात मोठी नदी आहे तिचं नाव आहे ब्रह्मपुत्रा नदी कोणती नदी ब्रह्मपुत्रा जिला आसामचे दुःखाश्रू सुद्धा म्हटलं जाते आणि ब्रह्मपुत्रा नदीमध्येच एक बेट आहे ज्याचं नाव आहे माझुली बेट ओके सो ब्रह्मपुत्रा नदीमध्ये येते हा पॉईंट तुम्ही इथे पाठ ठेवा त्यानंतर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान ज्याचं अलीकडे नाव रामगंगा नॅशनल पार्क झालेलं आहे कारण जिम कार्बेटमधून रामगंगा नदी वाहते नंदादेवी त्यानंतर केदारनाथ हे सर्व जे राष्ट्रीय उद्याने आहे किंवा अभयारण्य आहे हे आपल्याला उत्तराखंडमध्ये उत्तराखंडमध्येच बघायला मिळतात आणि वन संशोधन संस्था उत्तराखंड डेहराडून इथेच आहे हा पण पॉईंट लक्षात घ्या त्यानंतर बघा हजारीबाग त्यानंतर पलामो पलामोवर भरपूर प्रश्न आले आहेत हे आहे ठिकाणी तर हे आहे झारखंडला ओके सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नामदफा नामदफा जे राष्ट्रीय उद्यान आहे हे आपल्याला बघायला मिळेल राष्ट्रीय उद्यान जे आहे हे बघायला मिळणार आपल्याला अरुणाचल प्रदेशमध्ये अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर ओके आणि भारताच्या अतिपूर्वेकडील राज्य आहे अरुणाचल प्रदेश त्यानंतर सिमलीपाल चिलका चिलका सरोवर भितरकनिका हे जे उद्यान आहे मित्रांनो हे ओडिशामध्ये आहे ओके ओडिशाची राजधानी भुवनेश्वर आहे हे पण पाठ ठेवा त्यानंतर जलदापारा सुंदरबन आता सुंदरबनबद्दल आपल्याला सर्वांना माहीत आहे हे पश्चिम बंगालमध्ये येते ओके okay, हे पण क्लिअर करून ठेवा मित्रांनो आणि शेवटचा आहे दंफा दंफा हे अभयारण्य कुठे आहे तर ते आहे मिझोरामला पण नाम दफा म्हटलं तर हे आहे अरुणाचल प्रदेशला याच्यामध्ये कन्फ्युजन नसायला पाहिजे ओके okay, तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे प्रश्न हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू सो मच